सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाची याचिका फेटाळल्यानंतर आताच्या सरकारने क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याचं सूतोवाच केलं, नवीन आयोग दाखल करण्याचं सूतोवाच केलं। ह्या दोन्ही चुकीचं म्हणणं सरकारचं आहे। क्युरेटिव्ह याचा अर्थ तुम्ही क्युरी होत्या हे स्वीकारणं आहे, आणि ह्या क्युरी स्वीकारत असताना जो गायकवाड आयोग होता यांनी अतिशय उत्तमरित्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या संदर्भात अभ्यास केलेला आहे। याच गायकवाड आयोगाच्या शिफारशीला मूळ धरून आरक्षण मागितलं पाहिजे। नुकताच झारखंडमध्ये जो 50% मर्यादा आहे आरक्षणाला, त्याला वाढवण्याचं एक सर्वोच्च न्यायालयाने निर्देश दिलेले आहेत। म्हणतो मूळ मागणी मराठा समाजाची हीच आहे, कोणत्याही समाजाचं आरक्षण न हिसकावता 50%ची जी मर्यादा घालून दिलेली आहे, ही 50%ची मर्यादा काढली पाहिजे। त्यासाठी संसदेनं या संदर्भात कायदा करण्याची गरज आहे, आणि मला असं वाटतं राज्य सरकार हे भारतीय जनता पार्टीचं आज आहे, केंद्रातील भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे। भारतीय जनता पार्टीचे नेते देवेंद्रजी फडणवीस जे आता उपमुख्यमंत्री आहेत, यांनी मराठा आरक्षणाची याचिका फेटाळली गेली होती, त्यावेळेस असं भूमिका व्यक्त केली होती की आमचं सरकार येऊ द्या, आम्ही 4 दिवसात आरक्षण मराठा समाजाला देतो। मला वाटतं या मी त्यांच्या निवेदनाचं हे त्यांच्या बोलण्याची आठवण मी त्यांना करून देऊ इच्छितो की आता 9-10 महिने झालेले आहेत आपल्याला, आणि म्हणून या मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडण्याला कुचकामी ठरलेलं आहे। मराठा समाजाचा अंत आताचं राज्य सरकार बघतंय। पण इथली लोक जी बसते ते ओबीसीतनं आरक्षण द्या असं म्हणतायत, मग त्याबाबत तुमचं काय म्हणणं आहे? नाही नाही, माझं ओबीसीतून आरक्षण द्या असं त्यांचं म्हणणं नाही। जो कुणबी आहे, कुणब्यांना आरक्षण आहेच, हो कुणबी समाजाला आरक्षण आहेच, विदर्भ असेल उत्तर महाराष्ट्र असेल याच्यात कुणब्यांना सरसकट आरक्षण आहे। कुणबी म्हणजे शेती कसणारा। आज समजा आमच्यासारखे जुने लोक हे 400-300 आमचे आजोबा पणजोबा शेती कसत होते, तर कुणबी आपोआप येतो आपण। वाटतं तशा पद्धतीनं मराठवाड्याला शेतकऱ्यांना सुद्धा, मराठवाड्यातील मराठा बांधवांना सुद्धा कुणबी समजावं अशा प्रकारचं त्यांचं म्हणणं आहे। त्यांचं म्हणणं वेगळं, कोणाचं आरक्षण हिसकावणं असं नाही। पुण्याला जी वज्रमूठ होणारी सभा आहे ती आता रद्द होते, शरद पवारांचं जे काही राजीनामा सुरू आहे त्यामुळे हे सगळं सुरू आहे का? कारण तुमच्या पुढच्या सभा आता रद्द होत आहे। हे पा, ही प्रत्येक सभेची जबाबदारी एकेका पक्षाकडे दिलेली आहे। संभाजीनगरची जबाबदारी आणि मुंबईची जबाबदारी शिवसेनेकडे होती, नागपूरची जबाबदारी आणि कोल्हापूरची जबाबदारी काँग्रेसकडे आहे, नाशिक पुणे ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे। मला असं वाटतं पावसाळी वातावरण आणि उष्माघात या दोन्ही गोष्टी सध्या चालू आहेत, याच्यामुळे सभेचं मला वाटतं रद्द तर होणार नाही, परंतु तारखा आगेमागे होऊ शकतात। शरद पवारांच्या राजीनाम्याचे याच्यामुळे काही परिणाम नाही होत आहे? कारण तिथे म्हणजे कार्यकर्ते राजीनामे देत आहेत, त्यांच्यामध्ये एकजूट नाही आहे, दुफळी माजलेली आहे, हे पण कारण असू शकतं ना? असं दुफळी माजलेली आहे, एकजूट नाही असं म्हणता येणार नाही। उलट शरद पवार साहेबांच्या राजीनाम्यामुळे अखेर राष्ट्रवादी काँग्रेस जागृत होऊन एकत्र आलेली आहे। पवार साहेबांनी राजीनामा न द्यावा अशा प्रकारची भूमिका ते मांडतात, परंतु तो त्यांचा अंतर्गत राजकीय प्रश्न आहे। संजय राऊतांनी तोंडगिरी करू नये या शब्दावर आता काँग्रेस आलेला आहे, कुठेतरी फाटत काय? संजय राऊतांनी तोंडगिरी करू नये, आमची वकिली करू नये, म्हणजे संजय राऊत म्हणाले होते की काँग्रेसचे निर्णय राहुल गांधी घेतात, खरगे घेत नाही, त्यावर नाना पटोले बोलले। मला असं वाटतं दोघांनी भूमिका मांडलेली आहे, राऊत साहेबांनी योग्यच भूमिका मांडलेली आहे। शरद पवार साहेबांच्या राजीनाम्यानंतर आणि ते सत्यच बोललेले आहे, ज्या पद्धतीनं अनेक पक्ष वेगवेगळे असतात, पक्षाचे सर्वेसर्वा व्यक्ती असते एक, पक्षाचे प्रमुख एक असते, असे या देशामध्ये अनेक ठिकाणी उदाहरणे, त्या भावनेतून संजय राऊत साहेब बोलले, त्यात काँग्रेसची कुठं कमीपणा की अवहेलना करण्याचा कुठं प्रश्नच नाही। नाना पटोले मग एवढं चुमडेगिरी करू नये असा शब्द वाटतो, तो विदर्भाचा शब्द आहे, तसा अग्रेसिव्ह विदर्भातला तो शब्द आहे, आपल्याकडे त्याला जरा जास्त घेतलं जातं, पण विदर्भात तो नॉर्मल शब्द, संजय राऊतांसाठी वापरणे योग्य वाटतं? नाही, योग्य नाही। बारसूमध्ये आता भाजपही आंदोलन करणार आहे, उद्धव ठाकरे जाणार आहे 6 तारखेला, तुमची सभा आहे आणि आता भाजपही आंदोलन करणार आहे, तुम्ही कसं बघताय सगळं? मला वाटतं बारसूमध्ये आंदोलन भारतीय जनता पार्टी कशासाठी करते हे त्यांनी स्पष्ट करावं। बारसूच्या ज्या जनतेच्या भावना आहे त्या चुकीच्या आहे का हे भारतीय जनता पार्टीने स्पष्ट करावं, जर चुकीच्या आहे असं त्यांचं म्हणणं असेल तर खुशाल त्यांनी आंदोलन करावं। ओके, शरद पवारांचा शरद पवारांचाच मुद्दा, त्यांनी आणखीन काही निर्णय सांगितलेला नाही, निवृत्तीची घोषित केली होती ती काय आणखीन माघारी घेतलेली नाही,
त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मोठ्या प्रमाणात अस्वस्थ आहे. राष्ट्रवादी तुमचा सहकारी पक्ष आहे, तुमची काय भूमिका आहे शरद पवारांच्या निर्णयावर आज? मी सांगितलेलं आहे की ही पवार साहेबांची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसची अंतर्गत भूमिका आहे. त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष कोण असावं त्यांची भूमिका आहे. आणि कोणत्याही पक्षात एवढं मोठं सर्वोच्च नेतृत्व ज्यावेळेस राजीनामा देतो त्याच कार्यकर्त्यामध्ये अस्वस्थ असते, कारण मुळातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांच्या नावावरच उभा आहे आणि म्हणून निश्चित अस्वस्थ नॅचरली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असू शकते. परंतु निश्चित नवीन सगळ्या प्रोसेस हळूहळू पुढे गेल्यानंतर ती अस्वस्थता दूर होऊ शकेल. अध्यक्षपदासाठी आता जी चर्चा सुरू आहे राष्ट्रवादीच्या, कोणी संजय राऊत म्हणताय, कोणी अजित पवार म्हणताय, तुमचा कोणाला असेल जर झालाच करायचाच असेल तर? मला कोणाला असायचं कारण आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचा तो अंतर्गत प्रश्न आहे. तुमचा साथीदार आहे ना मवियाचा, म्हणून विचारतोय. कोणत्या पक्षाचा अध्यक्ष असावा तो पक्ष ठरवत असो. उद्या आमचा शिवसेनेचा एखादा जिल्ह्याचा अध्यक्ष ठरवायचा, जिल्ह्याचा प्रमुख ठरवायचा, एखादी एका राष्ट्रवादी काँग्रेस थोडी ठरवेल, आमचे पक्ष प्रमुख ठरवतील, तसं त्यांचं ते ठरवतं. धन्यवाद. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.